नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूसवरती आपलं स्वागत करतो. सकाळचे 6:30 झालेत, रनिंग एक्सरसाइज वगैरे झालेलं आहे, आता धरणावरती फिरतोय. आणि आपल्याला काल तर काही नाशिकला जायला जमलं नाही, पण मग आज पण जाता येणार नाही. एकतर आपल्याकडे भाजीपाला वगैरे सर्व आहे, आणि फक्त केळी आणण्यासाठी जर नाशिकला जायचं असेल तर मग आपल्याला पेट्रोल पाण्याला ते परवडणार नाही. आणि आज रनिंगला निघायच्या आधी मला घरातून निघूशी वाटत नव्हतं. आज इतकी थंडी आहे की तुम्हाला काय सांगावं. आणि मित्रांनो, नवरात्रीच्या वेळेमध्ये आपल्या 4 ते 5 जाळ्या केळी कशा पण जात होत्या. काल जेव्हापासून नवरात्रीचे उपवास संपलेत तेव्हापासून केळी जायचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. काल आपण आपल्यासाठी 5 जाळ्या मागवल्या होत्या, आणि 2 जाळ्या आपल्याच गावामध्ये देवी बसवली होती तिच्यासाठी लागत होत्या, मग तिथं मागून दिल्या होत्या. अशा आपण 7 जाळ्या मागवल्या होत्या, त्या 2 जाळ्या तर ते घेऊन गेले, पण मग आपल्याकडे आणखी पण जेमतेम 3 जाळ्या बाकी आहेत. आधी आपल्या 3 ते 4 जाळ्या कशा पण जायच्या, पण कालच्या दिवशी आपल्या जेमतेम 2 जाळ्या पण जायला महाग झाल्या. आणि मित्रांनो, आज हवा पण जरा जास्तच आहे. आता तुम्ही बघा, या लाटा किती जोरामध्ये चालू आहेत. आता इकडे बघा तुम्ही, वातावरण तर एकदम चांगलं आहे. आणि तुम्ही मागच्या 3-4 व्हिडिओ पूर्वी बघितला असेल की जेव्हा हे बाग छाटलेले होते, पण आता सर्व त्याला पानं वगैरे आलेले आहेत. आपल्याला जी भीती होती की पावसामुळं शेतकऱ्याचं खूपच नुकसान होईल, ते तरी आता जरा कमी झालेलं आहे. आणि मित्रांनो, रोजच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो, पण मग काय करणार, आपल्याला दुकान सोडून दुसरं कुठं जाताच येत नाही, त्याच्यामुळं मग आपण दुसरं तर काही टाकू नाही शकत. पण मग हाच आपला स्ट्रगलिंग टाईम आहे. एवढ्या वेळामध्ये जर मेहनत करू तर आणखी थोड्या दिवसानंतर आपल्याला फक्त वेळच वेळ राहील. मग कुठं पण जा, कुठं पण व्हिडिओ वगैरे बनवा, काहीच अडचण नाही. पण मग हे थोडे दिवस जे आहेत त्यांच्यामध्ये जर मेहनत केली, म्हणजे अजून जेमतेम 1-2 वर्ष तेवढे जर दिवस आपण मेहनत करून घेतली ना, पुढे आपल्याला इतकी मेहनत करायची तरी गरज पडणार नाही असं मला वाटतंय. एकतर तुम्ही मागच्या काही दिवसांमध्येच झालेले बदल तुम्ही समजू शकता. आपण जेमतेम 40 दिवसामध्येच 1,000 पासून तर जेमतेम 13 ते 14 हजार रुपये केले होते. असं कुणाला जरी सांगितलं जरी ना मित्रांनो, तरी एक मनापासून अशी फिलिंग येते, ती तर आता तुम्ही माझ्यासोबत पण फील केली असेल. जे आपले डेली व्ह्युअर्स आहे त्यांनी ती समजली असेल की आपण काय काय केलं होतं आणि कसं तरी करून आपण एवढे पैसे बनवले. काही गोष्टी तर सध्या सॅक्रिफाईस करायला लागतायत, पण मग याचं फळ आपल्याला पुढे नक्कीच भेटल. आणि हो मित्रांनो, मला वाटतंय की आपले टार्गेट जेमतेम 50 दिवस होईपर्यंत सर्व कम्प्लीट होऊन जातील. त्याच्यामुळे मग या व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्याकडनं जितकं होईल तितकं शेअर करा. आणि आपले कोणी मित्र परिवारातले असतील, घरचे असतील, किंवा तुम्ही सर्व या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. एकतर आपल्याला सध्या मदतीची गरज आहे, आणि तुमच्यासारख्या मित्रांनी आपल्याला जर हातभार लावला तर नक्कीच आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या जरा कमी होतील. आपल्याला जो सक्सेससाठी वेळ लागणार आहे तो नक्कीच कमी होईल. आणि हो मित्रांनो, आपल्याकडे आता सध्या 12,000 रुपये. आपण जेव्हा पैसे गुंतवत असतो त्यावेळेला आपल्याकडनं जेमतेम 10-11 हजार रुपये गुंतवले जातात, पण मग त्यामधनं बाकी 2 ते 3 हजार रुपये आपल्याकडे शिल्लक राहतात. तर आपण हे 2 ते 3 हजार रुपये आपण कोणत्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतवून, म्हणजे आपलं जिथं दुकान आहे त्या दुकानाला जोडून असं एखादा व्यवसाय सुरू करू शकतो की त्यापासून आपल्याला चांगले रिटर्न्स भेटतील. अशा आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून नक्कीच सांगा. एकतर तुमच्या एका कमेंट किंवा मेसेजमुळं आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळेल, आपल्याला जो वेळ लागणार आहे त्या वेळामध्ये पण जरा कमी होईल, तो जरा कमी होईल. आणि तुम्हाला पण तुमची आयडिया मी जी करत असेल ती बघण्यामध्ये एक वेगळीच मजा येईल. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या आयडियाज आपल्या कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून सांगायला विसरू नका. आता रनिंग एक्सरसाइज वगैरे झालेलं आहे आणि ध्यान पण लावून झालंय. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो, आणि लगेच थोड्याच वेळामध्ये दुकानावरती तुम्हाला भेटतो. मित्रांनो, सकाळचे 7:40 झालेत, आज जरा लेट झालो, आताच दुकानावरती पोहोचलो. आता दुकान वगैरे लावून देऊ. आणि तुम्ही जर इकडे बघाल तर हा वेल पण आता पूर्ण मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे खूपच चांगलं असतं. फक्त मी ते रोज पुढं करून देतो, तो परत महाग येऊन जातो, त्याच्यासाठी आज काहीतरी करून देऊ. मित्रांनो, सकाळचे 8:20 झाले आणि तुम्ही बघू शकता मी सर्व दुकान वगैरे लावून दिलंय. कालच्या आपल्याकडे एवढे काही केळी उरलेले आहे, आज 2 जाळ्या मागून घेतलेत. सफरचंद वगैरे पण आता एवढेच. आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्यतो नाशिक तर जावंच लागेल. इकडचे पण लावून दिले त्या साईडला, आता आपल्याला केळी लावण्यासाठी उरलेले नाहीत आणि इथं पण नाहीत. आणि मित्रांनो, तुम्ही जर आज बघाल तर हे बघा, इकडनं पूर्ण टमाट्याच्या गाड्या लागलेल्या आहेत. आज शक्यतो उद्घाटन करून घेतील असं वाटतंय, पण मग काही सांगता येत नाही. अजून तर व्यापारी जास्त काही आलेले नाहीत, बघू आज काय होतं. एकतर जर मार्केटचं नारळ फुटून गेलं ना तर मग आपल्याकडे गिरायक वाढतील. मित्रांनो, आपण ज्या केळी वगैरे मागवल्या होत्या त्या पण आल्या. एक जरा कच्ची आहे आणि एक पिकलेली, असेच मागवल्या होत्या. त्यामध्ये पण ही एक खराब आहे, तेवढी काढून टाकू. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि तुम्ही बघा केळी वगैरे अजून काहीच जास्त काही गेलेलं नाही, फक्त याचीच बोनी झालेली आहे.
20 रुपयाचा आणि 50 रुपयाचा असे 70 रुपयाचे आतापर्यंत गेलेले. इकडे गावकरीच आहे, त्यांनी इथं हार वगैरे लावून दिलेत. आता गावकरी आहेत, एवढं तर करावंच लागेल. आणि या साईडला तुम्ही बघाल तर आज बघा, आज मार्केटचं उद्घाटन आहे तर एवढे सारे लोक जमा झालेले. मला असं विश्वास होत नाही की आपल्या खोरी फाट्यावरती पण इतकी गर्दी राहते, पण आज आहे. आज टमाटे वगैरे त्याच्यामुळे मग आज बऱ्यापैकी लोक जमलेले. आज कशा प्रकारे निलाव वगैरे होतो ते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मी सांगतो. मित्रांनो, टमाट्याचा निलाव वगैरे सर्व झालेला आहे. आज त्यांनी 2 जाळ्या निलावासाठी घेतल्या, त्या 3,100 रुपयांनी घेतल्या. आज ओरिजिनल निलाव नव्हतं, पण मग याच्या आधीचा एक नियम होता की मार्केट हा दसऱ्याला चालूच व्हायचा, पण मग यावेळा जास्त माल नाही राहणार असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे मग काही प्रमुख पाहुणे त्यांनी बोलवले होते, त्यांनी मार्केट चालू करायचं नियोजन केलं होतं, पण मग ते आजचं नाही आहे तर रविवारी कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी आहे, त्या दिवशीच आहे. जे मोठे पाहुणे असतील ते रविवारी उद्घाटन करतील. हा एक छोटा मोठा उद्घाटन सोहळा पूर्ण पार पाडलेला आहे. आणि आज जेमतेम 600-700 रुपयाच्या रेंजमध्ये टमाटे खरेदी केलेली. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेले आहेत, पण आजचा दिवस जरा जास्त शांत आहे. तुम्हाला तेव्हा मी गर्दी तर खूप सारी दाखवली, पण आज आपलं काही जास्त गेलेलंच नाही, जसंच्या तसं आहे. आता हे वांगे वगैरे तर आधीपासूनच तेवढे आहेत, तसं ते गेले पण नाही तरी मला चालतंय. आता इतकं तर काही प्रॉब्लेम नाही. भेंडी तर गेलीच पाहिजे, एक तर भेंडी आज जास्त काही गेलेलीच नाही. बटाटे आहेत, मिरची पण अजून एवढी बाकी आहे. आणि सफरचंदाला तर मी आज हात पण लावलेला नाही. केळी वगैरे थोडं थोडं गेलेलं आहे, फक्त आज आपल्याकडनं केळीच गेलेलं आहे, दुसरं तर आणखी काहीच गेलेलं नाही. मित्रांनो, दुपारचे 1 वाजले आणि अजून पण आपल्या काहीच केळी गेलेले नाही. तुम्हाला जसंच्या तसं पाहायला मिळत. इकडं भाजीपालन ते पण काहीच गेलेलं नाही. आज काय करावं मला काही समजत नाही. आणि तुम्ही जर बघाल तर इथं मी एक झोका बांधून घेतलाय. घरी एक होतं पडलेलं जेमतेम, आता 1.5 वर्ष झालं, तेव्हापासून कोणीच त्याला वापरत नव्हतं. आज अचानक माझ्या मनामध्ये आलं की म्हटलं तिथं असंही बोर होत आहे आणि आपल्याला जास्त वेळ फोन पण वापरता येत नाही. एक तर त्याची चार्जिंग टिकवायची असते, म्हटलं दुसरं तर काही उरतच नाही, त्याच्यामुळे मग हा झोका घेऊन आलो. तो जरा कमी पडत होता, मग इथं आपले सफरचंदाच्या पेटीला हे बेल्ट भेटले होते, ते इथून लावून दिलेले. आजचा दिवस आपल्या इतिहासामधला सर्वात खराब दिवस आतापर्यंत जर गेलाय, अजून पुढे काय होतं हे तर सांगता नाही येणार. मित्रांनो, संध्याकाळचे 4:50 झालेत आणि आता तुम्ही बघू शकता आज आपल्या जास्त काही केळी गेलेल्याच नाही. जसं दुकान आपण सकाळी लावलं होतं जेमतेम तसंच दिसतंय. सफरचंद पण एवढे काही गेलेले नाहीत, पण तरी आज आपल्याला नाशिक जाणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला बाकीचा भाजीपाला वगैरे माल आणावा लागेल. ज्या आपण इकडनं केळी लावतो त्या शक्यतो संध्याकाळपर्यंत आपण तिकडे नेऊन लावतो, पण मग आज तशी काही वेळ आलीच नाही. आज तशाच्या तशा केळी बाकी आहेत. आतापर्यंत आपण जितके दिवस दुकान लावलं त्याच्यापेक्षा आजचा दिवस जरा जास्तच वेगळा होता. एखादा दिवस असा पण असतो, पण मग बघू अजून संध्याकाळपर्यंत काय होतं. मित्रांनो, संध्याकाळचे 6:40 झालेले आहेत आणि आता आपल्याकडे एवढ्या काही केळी बाकी आहेत. आणि आज दसरा आहे, त्याच्यामुळे मग मी आपल्याकडे जी शिकसोनं वाटण्याची प्रथा आहे तर ते शिकसोनं वगैरे आपल्या दुकानाच्या वरती थोडं थोडं करून असं लावून दिलेलं आहे. त्याचं महत्व काय ते तर काही मला माहित नाही, पण मग कसं दिसायला चांगलं दिसतंय, त्याच्यामुळे जरासं शो वाढतोय मग लावून दिलं. आता बघतो अजून 15-20 आणि नंतर दुकान वगैरे आवरून घेतो आणि लगेच तुम्हाला हिशोबासोबत भेटतो. मित्रांनो, संध्याकाळचे 7:40 झालेत, आता दुकान वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. आपल्या दुकानामध्ये चांगली लाईट नसते, त्याच्यामुळे मग आपल्या समोर जे गाळे आहेत तिथे येऊन व्हिडिओ शूट करतोय. आपल्याकडे दिवसाच्या सुरुवातीला 12,340 रुपये होते, त्यामधनं आपण 2 केळीच्या जाळ्या मागवल्या होत्या. आता केळीचे भाव आजच जरा कमी झालेले, म्हणजे 320 रुपये झाले आहेत आणि त्याच्यावरती 30 रुपये भाडं, म्हणजे असे आपल्याला 350 रुपये एका जाळीसाठी लागले. अशा 2 जाळ्यांना आपल्याला 700 रुपये लागलेले. आजचा दिवस जरा जास्तच बोरिंग होता. तसं पाहायला गेलं तर आपण जेवढे पैसे गुंतवले होते त्याच्यापेक्षा पण जास्त पैसे आपल्याला आजच्या दिवसामध्ये आलेले, पण मग ते जरा नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्तची सवय होऊन गेली होती. जाऊ द्या, काही दिवस असे पण असतात, आपल्याला या दिवसांकडे पण जरा जास्तच लक्ष द्यावं लागलं. आणि आज दिवसाखेर आपल्याकडे 13,020 रुपये. मित्रांनो, आपण 1,000 पासून सुरुवात केली होती, त्याच्यामधनं आपल्याला आधीच 13,000 रुपये झाले होते आणि परत आपण ते गुंतवून त्यापासून परत आता 13,000 रुपये बनवले, म्हणजे आतापर्यंतचा प्रवास तर आपला खूपच चांगला झालेला आहे. आता जेमतेम आपले सर्वच टार्गेट कम्प्लीट होत आलेले आहेत. आज संध्याकाळी मला नाशिक जावा असं वाटत होतं, पण मग जरा केळीच्या जाळ्या बघितल्यानंतर माझी इच्छा उडून गेली. आपल्या 1 ते 3.5 जाळ्या केळी अजून तशाच बाकी आहेत. आता जर एवढ्या जाळ्या असताना पण आपण नाशिकला जाऊन केळी आणल्या तर आपलं मूर्खपणा होईल, त्याच्यामुळे मग आज रात्री नाशिकला जाणं आपण टाळून देऊ. आणि मित्रांनो, आपले जेमतेम सर्वच टार्गेट पूर्ण होत आलेले आहेत, पण असाच प्रतिसाद नेहमी माझ्यासोबत राहू द्या आणि असेच तुमचे कमेंट वगैरे मला नेहमी सांगत जा. तुमचे एक कमेंट मला खूपच जास्त मोटिवेट करत असतो. मित्रांनो, आपण हे 13,020 रुपये आणखी कोणत्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतवून त्यापासून आणखी पैसे बनवू शकतो असे आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला DM करून सांगायला विसरू नका.
व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मी आता घरी जातो, एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला उद्या भेटतो.